कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टरांचं काय म्हणणं आहे, तुम्ही स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही असंच पाहिजे. असंच पाहिजे म्हणजे आता मी बेटरच आहे तशी, काय बदल नाही. आम्ही कुठे म्हणतो वाईट आहे म्हणून, पण त्याच्या मनाने कसं मी थोडं शांत पाहिजे आणि हट्ट नाही करायला पाहिजे. मग तुम्ही करता काय वडापाव? रोज पाहिजे तिला. पण तुम्हाला वडापाव काय एवढा आवडतो? काय माहित, पहिल्यापासूनच आवडतो, लग्नाच्या आधीपासून. लग्नाच्या अगोदर मग मिस्टरांना तुम्ही सांगितलं मला वडापाव आवडतो म्हणून? काय खायला पाहिजे? रोज घेऊन येतात. आता बंद केलंय तरी का पाव दुखतात म्हणजे सारखं आणून आणून? नाही, गाडीवर तर जायचं असते, कुठं आणायला जायचं? गाडीवर उभं राहून पाव दुखतात त्यांचे. गाडीवर बसूनच गाडा असतो, तिथं उभा करायचं, त्याला ऑर्डर द्यायची, तो देतो घेऊन. एवढं रोज रोज म्हणजे आता बंद केलंय. पण समजा 30 दिवस तुम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ वडापाव दिला आवडेल? दोन दोन खाऊ शकते. दोन दोन एक टाइम वडापावची क्रेज आहे. आणि सोबत कट भजी पण लागते. काय लागत? कट भजी. कट भजी काय असते? कट भजी डिस्को भजी म्हणतात त्याला. डिस्को भजी डिस्को म्हणजे काय असते? अक्कलकोटला ते फेमस आहे. पावचट. अरे मी इतक्या वेळा गेलो दर्शनाला, मला कधीच काय कट भजी दिली. नक्की नक्की येऊ, नक्की येऊ. आपण जेव्हा भजी करतो ना, पहिल्यांदा जेव्हा तेलातून काढतो तेव्हा ते कट करायचे आणि परत एकदा त्याला फ्राय करायचे. असं त्याला कट भजी म्हणतात का? थोडीशी घुसघुशीत झाले की मग त्याला कट भजी बघायला पाहिजे. तिला का माहितीये? कारण ही सारखी खात असते. दोन झाले खाणाऱ्या. तेवढं नाही खात. मला कट भाजी आवडतो. मुलगीला काय आवडत नाही ते विचारा. मला सगळंच आवडतं. माझी मुलगी अक्कलकोटला चाललीस ना, पहिला कट भाजी घेऊन ये. एवढं मिस्टर काय आणायला सांगतात? अक्कलकोटला गेले लवकर म्हणतात. त्या बघा कशा पोलीस स्टेशन मध्ये बसतो. तुम्ही या 5 जणी बोलतायत आणि तुम्ही का गप्प? इतकी शांत आहे, तिला जागा करावं लागतं. बोल बोल बोल. आता सुद्धा त्यांचा डोळा लागला काय हो? नाही नाही. पण तिला जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असते ती आम्हाला सगळ्यांना गप्प करते. बरं, मला सांगा तुमचे मिस्टर तुम्हाला तुमच्या स्वभावात कुठला बदल केला असतं बरं होईल असं सांगतात? म्हणजे मी कुठलीही छोटी छोटी गोष्ट जर मी सांगितले त्यांना, सपोज काहीतरी आणायला, ते नाही आणणं झालं, मी रुसते 8-8 दिवस बोलायचं बंद. ते त्यांना खटकतं थोडंसं की तू रुस जाऊ नको, की लगेच बोलत जा, सांगत जा काय पाहिजे, पण गप्प राहू. बोल. क्षमा मागायची तर कोणाची? त्यांचीच. मिस्टरांची? हो, कारण खूप छळते त्यांना मी. म्हणजे ते खूप स्ट्रगल करून आले, ते मला थोडंसं त्यांचा अभिमान पण आहे. तुम्ही क्षमा मागायची काही चूक झाली असेल तर मला क्षमा मागा. मी तर माझ्या मिस्टरांची क्षमा मागेल, कारण ते लक्ष लहान मुलासारखं मला सांभाळून घेतात, समजून घेतात, पण मीच त्यांना समजून घेत नाही. त्यांची एकच अपेक्षा असते की मी सकाळी लवकर उठावं, कारण ते खूप परफेक्शन आहेत. तुम्ही किती? 11 वाजता. मी 8 वाजता उठते. तेच मला पहिला चहा वगैरे तेच करून देतात, मग मी उठते. काय भाग्यवान आहे. खूप भाग्यवान आहे. आई वडिलांचीही मागेन आणि सासू सासऱ्यांची. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.